Welcome to RV Sir's English. So student, today we are going to learn class 9th poem to a butterfly. अतिशय सुंदर अशी ही पोयम आहे. चला तर मग सुरू करूया. Stay near me, do not take the flight. A little longer, stay in sight. Stay म्हणजे थांबणे. Near म्हणजे माझ्या. तर हा जो पोएट आहे हा त्या बटरफ्लायला म्हणजे त्या फुलपाखराला उद्देशून म्हणतो, स्टे नियर मी, माझ्याजवळच थांब. डू नॉट टेक द फ्लाईट, फ्लाईट म्हणजे उड्डाण किंवा उडणे. तर माझ्याजवळच थांब, आत्ताच उडून जाऊ नकोस. माझ्याजवळच थांब, आत्ताच उडून जाऊ नकोस. अ लिटिल लॉन्गर, स्टे इन साईट. अ लिटिल लॉन्गर म्हणजे थोडा वेळ अधिक. स्टे इन साईट, साईट म्हणजे दृष्टी. तर हा जो पोएट आहे हा त्या बटरफ्लायला म्हणजे त्या फुलपाखराला उद्देशून म्हणतो की माझ्याजवळ थांब, आत्ताच उडून जाऊ नकोस. अ लिटिल लॉन्गर स्टे इन साईट, अजून थोडा वेळ माझ्या दृष्टीपुढे राहा. साईट म्हणजे दृष्टी. अजून थोडा वेळ माझ्या समोर, माझ्या डोळ्यांसमोर राहा. मच कन्वर्स डू आय फाइंड इन दी हिस्टोरियन ऑफ माय इन्फसी. मच कन्वर्स, कन्वर्स म्हणजे संवाद साधणे. डू आय फाइंड इन दी, तुझ्यामध्ये पोएट जो आहे, पोएटला त्या फुलपाखरासोबत बराच संवाद साधायचा आहे, काहीतरी बोलायचं आहे. हिस्टोरियन ऑफ माय इन्फसी, इन्फसी म्हणजे बाल्यावस्था किंवा लहानपण. तर हे जे पोएट आहेत यांना आपल्या लहानपणाविषयी त्या बटरफ्लायसोबत काहीतरी बोलायचं आहे, काहीतरी संवाद साधायचा आहे, आणि म्हणून ते त्याला म्हणतात की तू थोडा वेळ अधिक इथे थांब, मला तुझ्याशी बोलायचं आहे. फ्लोट नियर मी, डू नॉट येट डिपार्ट. डेड टाइम्स रिवाइव इन दी. फ्लोट नियर मी, फ्लोट म्हणजे तरंगणे, नियर म्हणजे माझ्या जवळ. तर पोएट त्या फुलपाखराला उद्देशून पुढे म्हणतात की असंच माझ्याजवळ तरंगत रहा. डू नॉट येट डिपार्ट, सध्याच निघून जाऊ नकोस. डिपार्ट म्हणजे निघून जाणे. तर असाच माझ्यासमोर तरंगत रहा, आत्ताच निघून जाऊ नकोस. डेड टाइम्स रिवाइव इन दी. तर पुढे पोएट त्या फुलपाखराला उद्देशून म्हणतात की फ्लोट नियर मी, माझ्याजवळ असाच तरंगत रहा. डू नॉट येट डिपार्ट, आत्ताच निघून जाऊ नकोस. डेड टाइम्स रिवाइव इन दी. डेड टाइम्स म्हणजे गेलेला काळ, रिवाइव म्हणजे आठवणे. तर माझा जो गेलेला काळ आहे म्हणजे माझं जे बालपण आहे, जे लहानपण आहे, ते मला तुझ्यामध्ये दिसते किंवा तुला बघून मला माझं बालपण आठवते. दो ब्राइटेस्ट गे क्रिएचर ॲज दो आर्ट, अ सोलमन इमेज टू माय हार्ट, माय फादर्स फॅमिली. सो दो म्हणजे सुद्धा इथे होते तू. तर त्या फुलपाखराला उद्देशून, बटरफ्लायला उद्देशून पुढे पोएट म्हणतात की तू, तू कोण आहेस? ब्राइटेस्ट गे क्रिएचर ॲज दो आर्ट. तू एक ब्राइटेस्ट, ब्राइटेस्ट आणि गे, गे म्हणजे आनंदी, अतिशय दुसऱ्याला आनंद देणारा असं एक क्रिएचर आहेस. सो पोएट त्या फुलपाखराला उद्देशून म्हणतात की तू कोण आहेस? तू ब्राइटेस्ट आणि गे म्हणजे दुसऱ्याला अतिशय आनंद देणारा असा आनंददायी क्रिएचर आहेस. अ सोलमन इमेज टू माय हार्ट, माय फादर्स फॅमिली. आणि तुला बघून मला काय आठवते? तर अ सोलमन इमेज म्हणजे एक पवित्र अशी इमेज, एक दृश्य मला आठवते. कशाचं? माय फादर्स फॅमिली म्हणजे माझ्या वडिलांचं घर, म्हणजे त्यांना त्यांची लहानपण, त्यांचं जे लहानपण होतं, जेव्हा ते लहानपणी आपल्या आईवडिलांसोबत आणि भावंडांसोबत राहायचे, तर ते लहानपण, ते लहानपणीचे सुखद दिवस त्यांना त्या बटरफ्लायला म्हणजे फुलपाखराला बघून आठवतात. फुलपाखरासोबत त्यांच्या खूप सुंदर अशा मेमरीज जोडल्या गेलेल्या आहेत, आणि त्यांना त्या फुलपाखराला बघितल्यावर पुन्हा आठवत आहेत. पुढे बघूया. ओ प्लीजंट, प्लीजंट वे आर द डेज, द टाइम वेन इन अवर चाइल्डिश प्लेज. सो कवी पुढे म्हणतात की प्लीजंट म्हणजे सुखद. ओ प्लीजंट, प्लीजंट वे आर द डेज, किती छान, किती सुखद ते दिवस होते. द टाइम वेन इन अवर चाइल्डिश प्लेज, तो वेळ होता जेव्हा आम्ही आमचे चाइल्डिश प्लेज म्हणजे लहानपणीचे खेळ खेळायचो, बालपणीचे खेळ खेळायचो. माय सिस्टर एमलाईन अँड आय टुगेदर चेज द बटरफ्लाय. माझी बहीण एमलाईन आणि आय, आय म्हणजे मी, आम्ही दोघं मिळून टुगेदर चेस्ट द बटरफ्लाय. चेस्ट म्हणजे पकडणे, आम्ही त्या बटरफ्लायला पकडण्याचा प्रयत्न करायचो. तर लहानपणीचे दिवस कसे होते? तर खूप प्लीजंट, प्लीजंट असे सुंदर दिवस होते. आणि पोएटला
लहानपणीचे ते चाइल्डिश प्लेज म्हणजे लहानपणीचे खेळसुद्धा इथे आठवतात. ते म्हणतात की मी आणि माझी बहीण एमिलाईन आम्ही दोघं मिळून बटरफ्लाय म्हणजे फुलपाखरू पकडायचो. अ व्हेरी हंटर डिड आय रश अपॉन द प्रे विथ लिप्स अँड स्प्रिंग्स. हंटर म्हणजे शिकारी. एखाद्या कसलेल्या शिकाऱ्यासारखा डिड आय रश मी धावायचो. तर पोएट म्हणतात की एखाद्या कसलेल्या शिकाऱ्यासारखा मी धावायचो अपॉन द प्रे. प्रे म्हणजे शिकार. तर शिकारी जसा शिकारच्या मागे धावतो तसा मी धावायचो. विथ लिप्स अँड स्प्रिंग्स, लिप्स म्हणजे उड्या मारणे. तर उड्या मारत शिकाराच्या मागे शिकारी जसा धावतो तसा मी धावायचो. आय फॉलोड ऑन फ्रॉम ब्रेक टू बुश. अशा प्रकारे मी ब्रेक म्हणजे झाडी किंवा झुडपं, झाडाझुडपांमधून उड्या मारत मारत त्या बटरफ्लायचा म्हणजे त्या फुलपाखराचा पाठलाग करायचो. बट शी गॉड लव हर फियर टू ब्रश द डस्ट फ्रॉम ऑफ इट्स विंग्स. पण ती म्हणजे कोण? त्यांची बहीण. पोएटची जी बहीण होती एमिलाईन, तर पोएट म्हणतात की ती गॉड लव हर, देव तिचं भलं करो किंवा देव तिच्यावर प्रेम करो. ती कशी होती? फियर टू ब्रश द डस्ट फ्रॉम ऑफ इट्स विंग्स. तिला त्या फुलपाखराच्या पंखांवरचं जे डस्ट असतो, जे कण असतात, त्या डस्टची तिला नेहमीच भीती वाटायची. त्यामुळे ती फुलपाखरू पकडायला नेहमीच भीत असायची. तर अशा प्रकारे पोएट जे आहेत त्यांना त्या फुलपाखराला बघून आपले लहानपणीचे दिवस आठवतात, लहानपणीचे खेळ आठवतात, आणि त्यांना हे सुद्धा आठवते की कशाप्रकारे ते एखाद्या कसलेल्या शिकाऱ्यासारखे त्या फुलपाखराचा पाठलाग करायचे. झाडाझुडपातून उड्या मारत ते दिवसभर त्याच्या पाठी असायचे. ते आणि त्यांची बहीण एमिलाईन हे दोघंजणंसुद्धा लहानपणी मिळून तो फुलपाखरू पकडण्याचा खेळ खेळायचे. आणि आज जेव्हा त्यांनी त्या फुलपाखराला बघितलं तेव्हा त्यांच्या लहानपणीच्या सुखद आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या. तर विल्यम वर्ड्सवर्थ हे अतिशय ख्यातनाम लेखक, यांची ही पोयम आहे. आय होप तुम्हाला पोयम समजली असणार. समजली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.